श्री स्वामी समर्थ आज मल्हारी षडरात्री उत्सवाच्या सांगतेचा दिवस म्हणजेच सहावा दिवस आज घटोत्थापन होईल तळी भरली जाईल आणि खंडोबांना दाखवला जाईल त्यांच्या आवडीचा बाजरीची भाकरी नवीन आलेला कांदा आणि लसूण घालून केलेलं वांग्याचं भरीत काही ठिकाणी रोडगा म्हणजे बट्टी असते अशा पद्धतीचा महानैवेद्य सोबत पुरणपोळी आणि कुलाचाराचे नैवेद्य दाखवले जातील म्हणून क्रम असा असेल आज आपण सर्वात प्रथम मल्हारी सप्तशतीचं पारायण पूर्ण करणार पारायण झाल्यानंतर सामूहिकरित्या आपण तळी कशी भरावी हे समजून घेणार तळी भरल्यानंतर मग महानैवेद्य दाखवून महाआरती करणार आणि या पूर्ण पूजेचं घट उत्थापन आपण करणार म्हणून क्रम परत लक्षात घ्या सर्वात प्रथम मल्हारी सप्तशितीचं पारायण होईल पारायण संपल्यानंतर घटावरच्या खंडोबांचा अभिषेक होईल अभिषेकानंतर तळी भरली जाईल तळी भरल्यानंतर नैवेद्य आरती आणि घटाचं विसर्जन हा आपल्या क्रमाचा असणार आहे आजचं पारायण सुरू करण्याअगोदर आपण चंपाषष्टीचं महत्त्व जाणून घेऊया चंपाषष्टीला काही प्रमाणामध्ये स्कंदीही म्हटलं जातं या चंपाषष्ठी नावामागचं कारण एक असतं काय झालं होतं ज्यावेळेस भगवान खंडोबांनी मणिमल्ल यांचा वध केला ते विजयी झाले त्यांचे विजयोत्सव साजरा करावा म्हणून देवांनी दिवट्या पेटवल्या होत्या ह्या ज्या दिवट्या आपण धरतो ना खंडोबांच्या वेळेस या वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा एकावर एक मजला बांधतो तसा असतो दिवटीवर एक राजचिन्ह असतं बघा ज्यांची छोटी ड्युटी असेल त्याच्यावर एक गरुड पक्षाचं चिन्ह असतं ज्यांची जीवती मोठी असेल त्याच्यावर महालाचं चिन्ह असतं बघा हे का म्हणून ही राजदीप म्हटलं जातं याला म्हणजेच काय राजांचा उत्सव साजरा करताना जे दिवे लावले जातात त्यांना दिवटी म्हटलं जातं आणि खंडोबातर या पृथ्वी तलावरचे राजादी आहेत राजा आणि म्हणून त्यांचं उत्सव साजरा करत असताना ही राजदिवटी लावली जाते राजदीप लावला जातो त्यामध्ये तेल ओतण्यासाठी ही बुदली धारण केली जाते ज्यावेळेस विजयोत्सव साजरा केला त्यावेळेस सर्व देवी देवतांनी आणि सर्व राजे लोकांनी सोन्याच्या मुद्रा उधळल्यात सुवर्ण उधळलं अनेक प्रकारचे रत्न उधळले होते पण जे जनसामान्य होते जे ऋषीमुनी होते त्यांनी विचार केला की आपल्याला का म्हणून आनंदोत्सवामध्ये काही उधळता येत नाही खंडोबांनी ती त्यांच्या मनातली गोष्ट हेरली आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला जमत नाही ना सुवर्ण उधळायला तुम्ही एक काम करा खोबरं असताना आपलं खोबऱ्याचे तुकडे करायचेत आणि नंतर भंडार उदळायचा मग देवा आम्ही पूजाविधी कशी करू मग हा भंडार कसा उधळू मग हे खोबरं कसं तोडू त्यावेळेस खंडोबांनी सांगितलं हे खोबरं तोडणं म्हणजे तुमचं कष्ट भंजन करणं तुमचं अशुभत्व तुमचे विकार तोडण्यासारखं होतं मग त्यांनी जो विधी सांगितला तो विधी म्हणजे आपण जी तळी भरतो त्या तळीमध्ये अष्टदिक्पांना अष्टभैरवांना स्थापना होते आठ दिशांचं पूजन होतं मध्ये कलश म्हणजेच पृथ्वीचं प्रतीक त्यावरचं नारळ म्हणजे शिवशक्ती ऐक्य म्हाळसा बानाई समवेत खंडोबांचं प्रतीक त्यांचं पूजन आणि नंतर ती तळी वर घेणं खाली घेणं वर घेणं खाली घेणं याचा अर्थ काय की आमच्या जीवनामध्ये सुद्धा ज्यावेळेस एखादा प्रसंग वर खाली होईल तो वर खाली होत असतानासुद्धा या कलशासारखे दृढ आम्ही असावे हा यामागचा उद्देश असतो की परमेश्वराची कृपा या जीवनाच्या असमयिक प्रसंगामध्ये सुद्धा जो वर खाली होत असतो त्या सुद्धा परमेश्वराची कृपा ही अशीच दृढ असावी या उद्देशाने हा तळी भंडार केला जातो हे विजयाचं प्रतीक आहे म्हणून मग सर्व ऋषीमुनी आणि साध्या मानव लोकांनी खोबरा आणि भंडार उजळला होता त्या विजयोत्सवामध्ये त्या उत्सवात सर्वात प्रथम भगवान खंडोबांची पूजा केली गेली होती ती चाफ्याच्या फुलांनी चाफ्याच्या फुलांनी ते पण कोणता चाफा ज्याला सोन चाफा म्हण आपण म्हणतो पिवळ्या रंगाचा सोन त्या सोन चाफ्याने वान मार्तंडभैरवांची पूजा केली आणि म्हणून त्या दिवसापासून या षष्ठीला नाव पडलं चंपकषष्ठी आणि चंपकषष्ठीचा अपभ्रंश पुढे झाला चंपाषष्ठी आणि म्हणून या षष्ठीच्या दिवशी चाफ्याचं फुलाचं फार महत्त्व असतं निदान एक फुल तरी चाफ्याचं खंडमांडा व्हावं त्यात सोन चाफा नाही मिळाला काही समस्या नाही साधा चाफ्याचं चा फुल कोणतंही असलं ते जरी वाहिलं तरी चालेल आणि शेवटी काहीच नाही मिळालं तर परमेश्वराला मनोमन म्हणायचं परमेश्वरा हे जे फूल माझ्या हातात आहे हे कोणतं आहे हे मला माहीत नाही माझ्या भक्तियुक्त अंतकरणाने वाहतो आहे चाफा म्हणून स्वीकार तरी चाफ्याचं चा फुल तुम्ही वाल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल शेवटी कोणती उपासना करा त्यामध्ये भक्तीला जास्त महत्त्व आहे कर्मकांडापेक्षा तुम्ही काय वाहताय याला महत्त्व नसून तुम्ही कोणत्या मनाने आणि कोणत्या श्रद्धाभक्तीने वाहतायत याला महत्त्व आहे म्हणून आज आपण चंपाषष्ठीचे हे विधी सुरू करत असताना या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये माझ्या यथामती जे काही जमलं ते आपल्यापर्यंत निवेदन केलं यामध्ये जे काही चांगलं असेल ते सर्वस्वी गुरुकृपेने मला मिळालं आणि यामध्ये जे काही वाईट असेल तो सर्वस्वी माझा दोष असेल मी हात जोडून आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि आजच्या या मल्हारी सप्तशमीच्या पठणाला सुरुवात करतो श्री स्वामी स्थावन। श्री स्वामी स्तवन श्रीगणेशाय नम श्री, श्री सरस्वत न श्रीगुरुभ्यो नम श्रीकुलदेवताय नम श्रीयक्कलकोट निवासी पुरणदत्तावता दिगंबरयती वर्य स्वामीराजाय नम ब्रमानंदं परमसुखद कवलं ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वस्यादिलक्ष एक नित्यं विमलमचल सर्वधी साक्षीभूत त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमा ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मने सुसन कंथाटूपी चलादंडक दरा कट्याङ्कर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्रीस्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहिमां आता करूया प्रार्थना जय जयाजय परात्परा कैवल्लसदना वर्या जय जया जय लोकपाला सर्वेषा अनंत ब्रह्माधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखदाम सर्वसाक्षी करुणालया अनंत अनंतरूपेन अट्लासी तू अग्नी तु पवन तू आकाश तू जीवन तू चंद्र सूर्य तू सपै तू आणि शंकर तु विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादि समग्र तू रूपे नटलासी कर्ता कर्विता आणि होता दाता देवपिता तूच समर्थ जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र कोठे नसे निर्गुण रूपे सगुण तुच लाग्रेशा वेदांचा हि तर्कसा शास्त्रांतरे विष्णू शंकरे कुंठित झाले सर्व अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुख निश्चिती शिणला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी वाथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दिननाथा दासाकडे पहावे आता तुकी प्रार्थना आना विजय आपल्या मना कृपा समुद्रिया मीना श्रेय दे जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाव निरसोन हे लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर भवसागर याचे पावाव या पहिल तिर साचार प्राप्त हो मजला ते आशा मनिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भोली ना बाध होत तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान ति निरसोन ज्ञानार्क हृदय प्रकटो पै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुजा कृपेने अंतरी भव दुःख निरसो तुजा भजन चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना यामना ते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने हो वा सुगम दुर्गमजोभ भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांतीचि अंगी यावे असत्यता सत्ये विजयी आप्त वर्गांचे पोषण न्यायमागावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्थ असोणीया संसारात नामामृत प्रपंचानी परमाथ तेने सुगम मजलागी कर्ता कर्विता तू एक स्वामीनाथा माझे अठयी वार्ता मी पणाचिन सेचि गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुस्साक्षात् पर ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः एकमा श्रीस्वामी समर्थ षडक्षरी जप श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थय र्थ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ अथ श्रीमल्लवचं श्री गणेशाय नम अथ ध्यानं ध्यायेन श्वेताश्वं खडगहस्तं कनकगिरीब्ळसाभूषिताक श्वेतां खडगस्त विबुधबुधगुण स्यमान कृता युक्ताघ्रिंग दैत्यमूर्धिंडमुविलसित नैषूर्णाभिराम्यं भक्तेसु तुष्टगनपरवृत नितमोंकारूप प्रथम करावे गणेश नमन सर्वसिद्धींचे साधन विघ्नदा ते सर्व पळून पार्वती विचारी शंकराला सांगा कवच हे हो मजला काय जपणाराला करावे साधन कैसे याचे विधान कोणत्या प्रकारे अर्चना कैसे होत असे रक्षण पठन करता कवचाचे पार्वतीस सांगे कैलासपती एक प्रिय सावध चित्ती कैसा विधी विधान रीती कवच साधना करावया शिखास्थानी प्रणवाक्ष

संघा ईश्वराने घोटे महाळसा पतीने रक्षण ईशाने सदा सर्वदा करावे जोडिनी दोन्ही हात भक्तीभरे सावध चित्त प्रार्थना मल्हारिदेवा देवास मनोभावे करावी ऐसे कवच हे मल्लारी सर्वक्षकर्वपरी नित्ये नित्यनेमे जपता जरी इह कल्याण होते ऐशा या कवचाने रक्षण त्वरेने मनोनी हृदय प्रेमाने मल्हारिदेवचितावा कैता जाती पळून जवळ येती न भूत प्रेतपिशाच कुष्ठुहृद्रोगम इत्यादी महाबलिष्ठरोग नष्ट होती महारोग चिंतिता मार्तंड भैरवासी प्रतिचार तीन दिवसांचा उपाय एक आहे साचांड भैरवांचे मस्तक शूळ निरसोणी जाई रणद्यूत विवादे होई सर्व कार्य सफल होई मार भैरव चिंतिता गणघोर वनामध्ये व्याघ्र सिंहादिश्वापदे त्यांची बाधा कधी न होते चिंतिता मार्तंड भैरवाला सर्व कार्ये सिद्धिस जाती सर्व बाधा नष्ट होती सर्व मनोरथ सफलपूर्ती चिंतिता मार्तंड भैरवाला पुत्रार्थी आसी पुत्र प्राप्ती धनार्थी धन धनप्राप्ती विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती होते मल्लारी कृपेने अश्वरथ मिळते भव्य सुंदर गृह लाभते दासदासी राज्यमे करता स्मर मल्ल्हिचे आयुष्य आरोग्य यश प्राप्ती काव्यस्फूर्ती प्रतिभाशक्ती संस्कृत प्राकृत भाषा प्राप्ती मे मल्हारी कृपेने चंदना हे शीतल त्याहून चंद्रमा अतिशीतल यापेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हारी मार्तंड देवराणा मल्हारी देवा जय जयकार म्हळसा कांता जय जयकार मैंगनाथा महिपती जय जयकार मैराळ खडगराजा जय जयकार खंडेराया जय जयकार जय राजा तव जय जयकार प्रेमपुर स्वामी जय जयकार यळकोट खंडेराव ऐसे चिंतन सर्व सर्वसंकट जाती पळवन सकळ सुखे समाधान लावे मल्हारी भक्तांना राजद्वारी मार्गावरी गोर संग्रामी असता जरी अग्निचोर भयंकरी बाधाना होत असे नाना सिद्धी प्राप्त होती शांती सुखे पूर्ण मनोकामना सफळ होती करता चिंतन मल्हारिचे या मार्तंड भैरवाचे चिंतन सर्वसिद्धींचे साधन आनंद रूप मल्ल्हि भगवान त्यासी भजितो मी सर्वदा भजन पूजन मल्हारीचे करिता पठन कवचाचे स्तोत्र जप नित्यसाचे सहजची पार्वती विचारी शंकराला विनंती माझी तुम्हाला संशय माझ्या मनात आला त्याचे निरसन करावे नाव मल्हारी देवाचे तुमचे स्वरूप दिसते साचे भक्तांनी काय मानावयाचे भिन्न अथवा एकदेव शिव बोले पार्वतीला प्रश्न तुवा उत्तम केला सामान्य भक्तांच्या मनाला हीच शंका येईल आहे विश्वाकार स्वरूप माझे चराचर मनी ठेवी हा विचार मज होणी काही भिन्न नसे मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर मल्हारी माझा अंशावतार दृढ श्रद्धा ही असावी भजन पूजन मल्हारीचे जप व पठन कवचाचे तेच आहे शिवशंकरांचे शिव मल्हारी एक असे हे मल्हारी कवच संजीवनी ऐश्वर्याची असे खाणी आयु आरोग्य चिंतामणी हृदय धरा सदाचा त्रिकाल करता कवच पटन कृपा होते न लागताक्षण चारी पुरुषार्थ तक्षण लाभती मल्हारी भक्तांना मनी आनावे ते, ते होते असाध्य सारे साध्य ठरते मनोवांचित घडोन येते मल्हारी कवच पठन करिता दहा वेळा प्रतिदिवस ऐसे पठन करा एक मास जितेंद्रे उपवास भूमिवरी करा स्वप्ना तैल मल्हारी वर देईल खरोखरी शतपाठ करता साचारी शापमुक्ती लाभेल नित्य सहस्त्र आवर्तन करता अहोरात्र जपन प्रत्यक्ष मल्हारी भगवान भगवान दर्शन भक्ता मल्हारी राजा तुझे नाम सर्व सुखांचे धाम अमर्याद तो कल्पद्रुम भक्तोद्धारा प्रकट झाला तू तीर्थ प्रयाग केवळ सौख्यदाता निर्मळ महिपती तू कृपाळ आलो शरण तुझा चरणा जे तुझे करती नित्य वर्तने होती त्यांच्या सुखा नको गणती हिच विनमिनी सेवे करेची इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे श्री मल्हारी श्री गुरु मावली श्रीगुरुमावलीजित प्राकृत मल्हारी कवचम श्री गंगा श्री महार्सिकासहित्रीमार्तंडभैर्वापणस्त अत श्रीमल्लार्यहृदयस्तोत्र श्री, श्री गणेशाय नम ओम अस्य श्री मल्लार्यहृदय मंत्र्यायच्या ब्रमाविष्णुमहेेशरा ऋषय अनष्टुप छंद श्रीगंगामहर्षियुक्त श्री, श्री मल्लता भूर्भवस्व इत बीजं तत्सवि्यम शक्ती भर्गोदेव धीमहि कीलक धियो न प्रचोदयादियस्थम ओम श्री भैरव वृत्त्यर्थं मम समस्त पुरषाध्यर्थे जपे विनोग पूर्वश्वेताम्बरं पूर्वश्वेतांबर देवमया रुद्रभैरवं दक्षिणे चंड रूपाय नैऋत्यां क्रोधभैरवं पश्चिमे उन्नतग्रीव वायव्याांलभैरवं उत्तरे सिद्धिसिद्धाम्या शिवकर्पुर ऊर्ध्वे कालविरूपाय अम्बरे मल्लहारिणीम् अन्तरिक्षं सदानन्दं यळकोटिस्वरूपिणम् एवम् एकादशं देवं रक्षे त्रैलोक्य सर्वदा विजयी सर्वकामार्थक्षेत्रपाल महीपते भ्रूर्मध्ये स्तुओङ्कारं द्विदले सहस्रभावनः नेत्रे त्रिपुरान्तकं देवं नासिके कामहारक का मुखे मुमुक्षुनाथायं कण्ठं कर्म कलामृतं हृदयं हरिलिङ्गाय स्कन्दे कर्म हरिप्रियं पृष्ठे प्रीलय रुद्राय उदरे उदयार्कजम् मध्यम रक्ष्याथी नाद जाय गुह्यम जंगे जीव प्रदोक्त जानुमंडलजानाथ पदप्रासाद प्राप्त सर्व तीर्थानी सर्वांगे परमेशर एवंगे दिव्यस्त मार्तंडम स्वूं प्रथम काशीनाथाय द्वितीय पंचलिंग तृतीयम प्रेमलिंगाय चतुर्थे देव पञ्चमं पञ्चप्राणाय पंच्य षष्ठं षड्भुजक्षेमकं सप्तमं सपाकं सिद्धिम् अष्टमम् अम्बिकाप्रियं नवमं नागनाथं च दशमं शोषहारकम् एकादशं महारुद्रं द्वादशं ज्योतिलिङ्गयोः त्रयोदशं त्रियोगीश्च चतुर्दशं भवनत्रये पंचादश मंडल पूर्व च समाधिने सप्तदम गुह्य रूप च अब्जक नवदशं नैसर्गिक देवी तन्नो देवी प्रसन्नता एकोनविशती नामानी विश्वंभर स्वप्यो हो। ज्ञानसिद्धी भवत् प्राप्ति एकादशं जपम जले श्मशानेदशपाठंच सप्त वाह पठेनरह सर्वगो हानि संग्रामे विजयी भवत अश्वत्थं बिल्वमांदारं चंदरुप्चक श्यामा सुगंधि कादंबा नवमानं पठ सुखं मंत्रसिद्धी नवरात्रेण अष्टरात्रं च दैवतं जनवश्यं जनवश्यम थ्रिरा द्विरात्रं व्याघ्रसर्पा मोहनं एवं हृदय मार्ता पाठम शुभकुल जय मार्तंडक्षेतमान्यो वा कर्मधर्मसुखावहम एवं विंशति ते कार्यं मार्तंड पदर्शिणं भावाको देव्रह्मस्वूि ओम श्री श्रुती श्री मार्तंड अवतार प्रोक्तं ईश्वरी पार्वती संवादे मल्लारिहृदयस्तोत्र श्री गंगा त, श्री मार्तंड श्रीमार्त भैरवार्पणस्तू अत श्री मल्लिअष्टक श्री गणेशाय त्रैलोकी सकळा अजिंक्य झाले मही ते हि ब्राह्मण होमध्वज विध्वंसिले सर्व आला ते स मयी सदाशिव स्वय सोडो निब्रह्मांड हो तोहा पाहु चला कृपा जलहृदि मल्ल्हि महाळसा हो। संगे घेऊनि सप्त कोटिगण हो आला असे भूतला खंडेराय मनो या प्रगटला अद्भुत त्यांची संबोधे दुनिया केला पहा डंस हो तो हा पाहुचला कृपा जलहृदि मल्ल्हि महाळसा हो। हा अवतार दुष्टदमुनी सद्भक्तरक्षीये गायी ब्राह्मण होम हवन हे धर्म संस्थापिले कीर्ती गाती भृगु मुनी जन सदा उद्दंड हो तो हा पाहुचला कृपा जल निधी हो महाळसाका संतोषे सर्वदा उदळती भंडारा देवावरी झाला से विजयी मनो निधिवडा लावोनिया प्रेमरी केला वास शिवे तळ्या उचलिया दैत्य हो तो हा पाहु चला कृपा कांत हो प्रारंभी स्थळ प्रेमरी तदुपरी पालीस आला असे नळदुर्ग तिसरे विशेष चौथे जेजुरीचे असे एशिया जव स्थानका विरति पृथ्वीतनवखण्ड हो तोहा पाहुचला कृपा जलनिधि मल्हारी महाळसा कान्त हो शोभे दिव्य कला सुरम्ब आपाद परयन्त हो झाले लोचन तृप्त पाहता ले लोचनतृप्तपाहता मुखशितो अश्वारूढ करी स्वयंत्र झळके शस्त्र अखण्डहो तोहा पाहु चला कृपा जलनिधि मल्हारी माळसा कान्त हो कुल मुनिया जो नित्य भावे भजे त्याला काय उणे नमागत सदा अद्याप्त हि देईजे दाता देईल समान देइलभक्तिमुक्तिसमानवारो निपाखण्डहो तो हा पाहु कृपा जननिधी मल्हारी महाळसा कांत हो मल्हारी अष्टक जो पढेल अथवा ऐकेल अत्यादरे त्याचे ही कळी दास्य करूनिया राहील हे तो खरे ते, ते रंगला निजसुखे वारोनिया डंब हो तो हा पाहु चला कृपा जल निधी कांत हो. काही श्री ब्रमाडपुराणे क्षेत्रखंडे मल्हारिमहात्मे मल्हारी अष्टक संपूर्ण श्री गंगा महाळसिका सहित श्रीमार्तभैरवार्पणमस्तू श्री मल्हारिमचा मंत्रजप आक्रावया ं ह्रीं भ्रुं तृं स्तृं रुं ध्रुं प्रियाणानन्दगङ्गामहालसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवरूपाय श्रीमल्लारय नमः भ्रुं द्ुं रुं स्तृं तृं भ्रुं ऋं ॐं भ्रुं तृं स्तृं रुं ध्रुं

द्रुम द्रुं प्रियानानन्दगङ्गामहारसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवरूपाय श्रीमल्लारय नमः महाभर्युं रुं रुं स्तृं द्रुं

प्रियाणानन्दगङ्गामहालसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवरूपाय श्रीमल्लारय नमः भ्र्युं भ्रुं ह्रुं स्त्रुं तृं भ्रुं ह्रीं श्रीमल्लारि सप्तशती अथध्यानम् ॐ ध्यायेन् मार्तण्डरूपम् अचलचल विभूकोटिसूर्यप्रकाशम् आनन्दं विश्ववन्द्यं सकलजनकरं कर्मधर्मादिनाथम् बोधावरूढं परमविरलं श्रीकोटिकन्दर्पदर्पं श्रीमन्मल्लारिराजं विजयजयकरं भाळसाकान्तसिद्धम् पहिला श्रीगणेशाय नमः श्रीकुलदेवतायै नमः श्री अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्थमहारजाय नमः श्रीमल्लारि नमः जय जय आजी गणनाथा तुझ्या चरणी ठेवितो माता देव मल्हारीची कथा तुम्ही बदवावी आता, नमूती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती सकळ कार्य उत्पत्ती तुजया चरणाशी करुण मन श्री स्वामी समर्थ सकळ जनांचा गुरुनाथ तुम्हीच करता करी कर सप्तशितीचे कर उपकार मज असती थोर दाखविले जगतयांनी एके दिवशी दिंडोरी गुरुमावली वसती दरबारी पुस्तितयांशी सेवे करी सेवा आपल्या कुलदैवताची दादलांनी दाखविली कुलदैवता आपण सांगावी कुलदैवत सेवा कशी करावी आता सेवेकरांच्या कल्याणासाठी श्री गुरुमावली उवाचह आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदैवता शिवशंकर असे पिता मल्हारी मारतंड स्वरूपात तया त्याची सेवा तू तत्काळ हो पावत आशीर्वाद त्यांचे मिळता सुकला बेसेवे करायस थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी क्षेत्रखंडात सांगितली जी नैमिषारण्यात सनत कुमार ऋषींनी तो अवतरला मल्हारी या संसार सागरी कळी काळाच्या लहरी तारा वया सकळ जना धरिता श्री मल्हारी शिचरण भाऊबंदाचे होते निवारण अति व्याधी हरण सकळ स्वामी सेवे थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार केला त्याने संहार त्या मणिमल्ल दैत्यांचा म्हाळसा महाकाली स्वयंप्रकट

उत्तम ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगव माझ्या प्राणप्रिया श्री शंभो वाचः श्री देवी अंबिके वरण नेतू सांगें न वचने भक्ति कारणे मल्हारी अवतार माझा पूर्वी कुर्ता युगमा झारी कवणे एके अवसरी पीढिल ऋषीश्वर भारी दक्तत्रासे करोनिया ऋषि नामे सनतकुमार जो प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार दारिद्र्य पेटिले जे ऋषी वरय त्या प्रती सांगत असे श्री संत कुमार उवाच सप्त धर्म पुत्र तपाशी आले मणिचूर पर्वताशी अति तीव्र तपे मानसी कर्ती झाले आश्रमासी त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडून कर्ती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांद तया वनाच्या ठाई मयरु नाचती पाहि कोकिळा आळवी ते बकर बक शुक रुंजिका ऐसा तो आश्रम मनोहर वर चंपक लतांचा बडीवार केळी नारळ फणस सुंदर शोभतसे अंगणी सरोवरे जले परिपूर्ण मनोहरे कमळे फुलली सुंदर मंद मंद मल्ल मल्लदैत्य तिथे पर्वतावरी आला एके अवसरी खडग त्याचे तयाचे करी छेदित सेवा युते अश्वरथ सहित राक्षस परिवारित शस्त्र शस्त्रित सकळ ऋषीमंडळ यांना ऋषीचे अनेक दैत्यांनी अत्याचार केले ऋषी परिवारावर अग्निहोमाची यज्ञकुंडे आश्रमातील उदकपात्रे अनेक प्रकारचे यंत्रे मळमूत्रे अपवित्र केले पुष्पाचे वृक्षे उन्मयले घरे दारेविध वंसिले मद्यपान करीत आले उद्ध्वस्त केले आश्रमासतय मग ते आश्रमाची कळा भग्न झाली ते वेळा जैसा धरणी कंप झाला म्लानवदनी सृष्टीसारी ऋषीश्वरा देवाची घोर पीडता कंटी पाशी असे बांधिता वापी सरोवर मध्ये बुडविता दैत्य होते महाबाहो तया ऋषींच्या कांता त्यासी व्याकुळ करता नाशिल्या त्या पतिव्रता मल्ल देते तय वेळी ऋषी बोलती मनी आता आश्रम सोडून कोठे जावे आम्ही दैत्यांच्या पीडे करू पूर्वी आम्ही पाप केले त्याची फळे प्राप्त झाले दैत्य आम्ही गांजले आम्ही अनाथ झालो आता कोणाशी सांगणे कोण्या राजाशी मागणे देवराजही ही जिंकू नसे त्या मल्लदैत्यराजासी हा वृत्तांत सांगो इंद्रासी की सांगावे ब्रह्मदेवासी का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी पीडा सांगू महादेवासी तोच हरेल दुःखराशी ऐसा विचार करुणिमानसी पीडित ऋषी वर आणि का पर्वता जाणे तेथे ते कुटुंब अग्निहोत्रे ठेवणे मग आम्हाला जाणे अन्यत्रसा यासी हे मल्लारि्र चरित्र असे विचित्र ते कुणी पवित्र गुरुमावली विरचित कथनकरी इतिगुरुमावलिविरचित प्राकृतभावतटीका ब्रह्माडपूराण क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशी प्रथमोध्याय कुलदैवत खंडेराम महाराज अध्याय श्री गणेशाय नमः नम वाच उवाच सारे अग्निहोत्रास ऋषी ठेवणी पर्वताशी गेले सागरे अमरावतीसी सांगण्या रत्ने जळखती सिंहासन इंद्रबयसला आसने अनेक अप्सरा करती तयाची सेवा तेथे ते सेवितसे ಯಮಾಶ ಸೋಡು ನಿ ಕುಬೇರ ನವನದಿ ಘೇನಿ ಸೇವಾ ಸೂರ್ಯ ಶಾಂತ ಮೂರ್ತಿಸಿ ಚಂದ್ರ ಸರ್ವಭಾವೇಸಿ ಭಾವೇ ಸಿ ಬೃಹಸ್ಪತಿ ಕರಿತವನಿಸಿ ಇಂದ್ರ ದರಬಾರಿ ऋषी इंद्र नगरी प्रवेशले देवसभा देखि झाले देवता सारे तिथे विराजले अमरावती नगरी ऐसा तो देवराणा देखोनिया ऋषी गणा स्वतः उठवया सिंहासन तयांसे नमस्कार करिता झाला इंद्र उवाच दुर्लभ तुमचे चरण करीतसे से पावन तुम्ही कारे घेऊणी कवन सांगा वे मज ऋषे आया ऋषी उवाच तुझे अभय अम्मासी मनुनी मणिचूर पर्वतासी आम्ही करत होतो तपासी मल्ल दैत्य घेऊन दैत्य परिवाराला आश्रमी येता झाला अम्मासे पिडू लागला तपभंग करा आम्ही जीव मात्र धरून कुटुंबे आणखी पर्वते ठेवण आले तुझं शरण तू जाणसी देवराया इतके करणे दैत्य मल्लावद करणे आम्मासी आश्रमी स्थापने तुम्ही निर्भय या करून शक्र शक्रवाच त्या दैत्य ब्रह्मयासी आराधिले एके अंगुष्ट तप केले धूम्रपाना जपिले तयाने झाला अमरतो त्या तपबोळे उन्मत्त झाला तो दैत्य कोणी जिंकू शकत त्या महादुष्ट दैत्यांना तुम्ही वैकुंठ जावे महाविष्णू सृत्तांत सांगावे आमचे क्लेश बदवावे तोच पालन करता सृष्टीचा धर्मपुत्रांनी घाले तिथून हृदय श्री विष्णू चरण स्मरण पाण्या वैकुंठ भवन दृष्टी तयांची मिळण्या पोचले वैकुंठ भवनी सुंदर मंदिर पाहुणी भक्ती जळले चरणी वैकुंठपती तेथे वसे बसे देखिला ऋषींनी कमलनयन केला पितांबर परिधान रत्नजडित सिंहासन शोभत से मेघसा वळा केयूर कनक किंकिनी शोभत कंटी कौस्त झळकित करणिकुंडलिर्मित वृदय हृदय वैजयंती शोभत गरुड सेवा करी हस्ती गदा शंख चक्र शोभती पद्मासनीचा निधी प्रिय भक्त ऋषी नारदा कपिल मुनी सिद्ध साधक जवळी ते सनकाधिक भक्तिभावे शोभतात धर्मपुत्र ते पाहून आनंदले तयाचे जळी भरले नमस्कारणी उभे ठाकले श्री विष्णूची स्तुती करू लागले ऋषी उवाच जय आदि पुराण पुरुष निरामया निराभासा नित्यानंदा ऋषी केशा परमानंदा लक्ष्मीपती लक्ष्मी सहित राज हंसा जगदान मया जगज्जीवना ऐसी स्तुती ऐकून संतोष लातो चक्रपाणी मेघ गंभीर वचनी पुस्ता झाला ऋषींसी श्री भगवानो वाच प्रसन्न झालो तुम्हासी का येणे केले वैकुंठासी सांगावे तुम्ही मदसी धर्मपुत्र ऋषीवरांनो तुम्हा ते कोणी कष्टविले कवणे पापी भेडसाविले दुर्मदे थप भंग केले चित्तक्षोभविले तुमचे ऐकोनी महाविष्णूंची वचने संतोषले धर्मपुत्रांची मने नमस्कार करुणी चरणे सांगते झाले तयांसी ऋषी वाच मणिचूर पर्वतासी आम्ही वसता मणिमल्ल मणिमल्लदेक्ते पिडले अम्मासी आमचे आश्रम नासविले अमरावतीचा राणा ना तो मणिमल्ले जिंकिला पीडले अम्मा ऋषिजना हे तुम्ही जाणता श्री विष्णू वाच माजले तपे ब्रह्मास आराधले अमरते झाले जिंकून शके तयांसिन हार मानती एका त्र्यंबका चला जाऊ तुम्ही आम्ही समवेत वृत्तांत सांगू महादेवास विनंती करू तयास तोच वदिल सुरास चला हो कैलास वमुनीची कथा निवारिल सर्वथा साक्षी ठेवणी समर्था सांगत श्री गुरुमावली गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्माड पुण क्षेत्र खंडे मल्लारी सप्तशिती हा। श्री खंडेराव महाराज अध्याय तिसरा श्री गणेशायन महा सनत्कुम उवाच महाविष्णु वर्तमान धर्म आकाश आकाशमागे कु निगमन निगाले दर्शना कैलासासी तयान्य कैलास देखिला सहस्र चंद्र वासला शुभ्रशूल देखिला हिमगिरी शंभु त्या पारिजत फुल्ले भारी चंद्रकेसारखी निर्मळ नानासु नानानानासुगंधधरवळीी तेथे आम कळीपुष्पी कळी पुष्पिरीमल फाकले जैसे चंदनपुरुषी चर्चिले दाही दिशा घमगमितम जैसे गंधर्व करते गायन किंदरी नृत्य शिवशंकरास कर्ण प्रसन्न चौसष्टकला जागविती रत्न खचित शिखरा माघारी रूप पाहुणे कामदिनुती रवंत करे शोभता हे मंदिर विश्वकर्म्याने निर्मिले रत्न शिले असे उभारले नाना रत्न खचित सुवर्ण मंदिर कळसळिरी ध्वजा पताका कोटी सूर्य तेजापरी सप्त प्रभावळी शोभती प्रथम सोमकांताची वळी दुसरी पद्मरागाची प्रभावळी तिसरी पुष्कराजाची केली चौथी निळकंठी शोभली पाचवी पोवळ्याची प्रभावळी सहावी पाचोने बांधली सातवी हिऱ्याची

मुख्य नायक ती सेवक फणे अप्सरा समुदाय मिरवती गीत नृत्या शिव ऐसे वर्णिले शिवभुवन पुढे गहन सावधान करुण श्रोते हो तुम्ही परीसावे गुरुमावलीचित प्राकृतभावाटीका ब्रह्माड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती श्री कुलदैवत खंडराय महाराज चरणा अध्याय चौथा श्री गणेशाय नकुमच जाणत नजडित नाना कलावंत सेवित थोर वैस्मय धर्मसुत पावते झाले सर्वही जे मणिमल्ले पिडिले तापत्रयाग्निने पोळले ते शिवसभा पाहून या आनंदले हृदया माझी अत्यंत सभे माझी त्रिपुरारी अर्धांगी शैलजा सुंदरी देखिले धर्मपुत्र ऋषेश्वरी पूर्व पुण्य करुणिया जैसे क्षीराब्धीचे कल्लोळ कामधेनुचे क्षीरधवल तैसे कर्पूर गवर निर्मळ सोजवळ दिसत असे कमल दळी पूजिला अंगी चंदन चढचिला वरी कर्पूर उधळीला शोभत असे भव्य शोभा जयाची ಸುಲಕ್ಷಣಯುಕ್ತ ಚರಣತಳೆ ದಿಸ್ತಿ ಆರಕ್ತಕೋಮಲೆ ಭಕ್ತಾಚ ಚಿ ಜಿಂಕಲೆ पाप ताप शोक हरे ज्याचे पायी काळवसत सर्वश्रेष्ठी करोभत जो या विश्वा ते पोषित सर्वेश्वर महादेव मंचकी पद्मासन शोभत व्याघ्रचरम असे वरी भुजंग असे कवळीत आनंदे शिवशंभुजा पान पात्र डमरू खडग पिनाक बाण परशु बाणखटावांग परशुअंकुशृंगिशूलहातीदरी ऐसे दशायुधे मनोहरे प्रचंड दोरदंडे करे कंकणे सर्पाची भयंकर दिस्ताती दृष्टीसी पूर्वे सुंदर कमळ शोभे सुनीळ ग्राश श्री भक्तासाठी हला हल प्रीती करुण पश्चिममुखमळ मित चंद्रासारखे निर्मळ दिसत कंदर दहन करीत शिवत्रिने त्री शोभतसे से उत्तरमुख शोभत शुभ्रवर्ण वर्ण गंडस्थळ मिरवित विभूती विराजत सुहास वदन शिवसुंदर मेघासारखी सुनीळ दृष्टी भयानक काळ सर्पा शोभतमाळ दक्षिणमुख असे पाचवे मुख व्यक्त अव्यक्त सगुण लक्ष्णे रहित तडितसमुदा दिसता दिसत असा पंचमुखी शिवा शिवशंकराची अर्धांगी गौरी जा वसे वामांगी पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव जयसी गंगा समुद्र मिळाली ते भवानी शिवयोगा ती पावली सृष्टी सर्वै आनंदली त्या परमेश्वराची चैतन्य कला पाहताच ती गिरिजा भवानी समवेत वसे शूलपाणी रुशी अंत अंतः साष्टांग प्रणिपात करिती ऋषी उवाच जय जया झि मूर्ती जय जाजी गिरिजापती जय जयाजी पशुपती नमन तुज विज निजभावेे नमन तुज चंद्रशेखरा महंता गौरीप्राणेश्वरा जगन्नाथा परात्परा महारुद्रा नमन तजा नमन कर्पूरगौरासी नमन तुझ भूतभावनासी भूतनाथ भव्य शंकरासी त्रिपुरातक नमन तुझ नमन ज्ञानदायकासी नमन वेद तयासी नमन वेदकर्त्यासि वेदधर्तयासि नमन नमन सृष्टिकर्त्या ब्रह्मासि सृष्टि पालक विष्णूसि नमन संहार रुद्रासी त्रिमूर्तीसि नमन सो ऐशी शंकराची करुण ऋषी सभेतो विराहुण विव्वळ अंतकरणी विराज नो अश्रो शंभु वाच तुम तुम्मा कवणे कष्टी के केले दुर्मदे तपभंग केले कुणी तुम्हा दुःख केले सांगा मज धर्मसुता होच महादुष्टमणीमल्ल दैत्य श्रीशैल पर्वती राहत तप करुणी अद्भुत प्रसन्न करती ब्रह्मास मणिमल्ला मणिमल्लासियाले वरदान तुम्ही जिंकून शके कवण न जिंकती देव दानव अमरत्व प्राप्त झाले वरदाने उन्मत्त झाले महितळी राज्य करू लागले सकळ जना ते पिढीले ऋषी ते हिना सोडले भगवंता तू सर्वत्र ओसी आमचा वृत्तांत जाणसी महादोषा ते खंडितोसी आम्ही काय सांगू जा शिवो वाच ऋषीओ तुम्ही त्यांनी नाही दुष्ट दुष्टकर्मे आयुष्य कमी केले कालसर्पाच्या पेटारे विध्वंसिले त्या मणिमल्ला सुरांनी मी वदिल त्या दैत्यांसी म्हणने उठला महाकृदासी जटा आपटल्या भूमीची उग्र रूप धरून या तेथे -ते महामारी उपजले स्वरूपी अग्नि दिसली ऋषींनी तिला वंदिली घृतमारी नामतीयेचे घृतमारी उभी ठाकली दंतदाडा विक्राळ दिसली जिव्हा तिची अग्नि भासली अतिभयानक दिसे असे शिवसभेतील कथन मल्हार चरित्र पावन गुरुमावली करीत असे वर्णन स्वामी सेवेकऱ्यांसाठी इथे श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका पुराणे क्षेत्र खंडे मल्हारी सप्तशती श्री चतुर्थोध्याय श्रीकुलदैवत खंडेराज महाराज चरणारपणमस्तू अध्याय पाच् वा गणेशाय नमः सनत्कुमारोच शिवानुरूप रूप तले मारतंड भैरवाचे बाहुभूषण सर्पाचे श्री शोभत से मुकट चंद्राचे खडग पाश हाती शोबे, सवे श्वान थोर गर्जत, गन कोटी परिवारित मारतंड समस्त देवांचे आज्ञापित यावे आपणही युद्धात सर्व सैन्यासहित सहित अग्निशस्त्र वाहनांसहित मारतंड भैरवाच्या आज्ञे करुण आल युद्ध आनंदी करुण देवा आपले सैन्य घेऊन झाले कैलासासी देवांचरण चरण भूमीवरी सैन्य वेगवेगळे स्वामी कावि कसूरी त्यावेळी मार्तंडभैरवासी कावाच मयुराचे वाहने शक्ती सहित वैसले नीलवर्णी कवच शोभले ते ऐरावतावरी आरोड झाले इंद्राचे सैन्य ते भले दावनलिप्ती शोभले ते अग्नीचे सैन्य ते यमदूत निरंतर मांस भक्षण करती तै सैन्य पाश हाती मिरवत तै सैन्यवायुचे ध्वजापतका हातत ते वीर वरुणाचे कांचन अंकुश सोज्वळी ती, ती सेना कुबिराच मली गजमुख परशु ती सेना गजाननाची शस्त्रे चामरे शुभ्र मिरविती मृगमुखी सेना चंद्राची ती सप्त अश्वथि शोभती ते सैन्य जानावे सूर्याचे अश्व गज हंसा सारखे प्रेमळ ते ब्रह्मदेवाचे दळ शंख गदा हातातील सेना विष्णूची निघाली सनतकुमार घेऊन त्रिपुरारी निघाला पर्वतावरी शिव मार्तंड भैरव थोर सैन्य देखून दूत भयात्रोवण हो आले मल्लासुरा पाशी पाशिदाव सांगती सैन्य वर्णन दयाला दूत वाच सैन्य आलजी संख्यात दाही दिशा अद्भुत प्रदीप्त शस्त्रयाे झळकता आला तो मार्तंड भैरव मल्लौ वाच काय वर्णता तुम्ही सैन्यासी आम्ही शिवासी वृषभवान असे त्यासी भस्म गजचरम परिधान करीत से, आसर पांची असे अंगित्या सर्पांची भूषणे असे संपत्ती त्याशी जाणे आम्ही काय युद्ध खेळणे दैत्यहुमारा माराया दूतासी सनत्कुमार उवाच तो उटोनी उंच शिखरावरी जाऊन मार्तंड भैरवाचे सैन्य पाऊन भयभीत मानसी झाला मग वीरा ते पाचारुणी रथ अश्वदेवनी बौत सन्माने करुणी युद्धासया करीतसे सुरा देऊणी असुराशी देता झाला ऐरावतासी देतसे सुरुपाती गजासी दैत्य त्या महावीरासी अमरमल्ल तामुल दैत्य उद्तासि तामुदैत्यवैर्यासी तो अश्वासी नरविध्वसन दैत्यतो धूमवक्रास शूर्पकर्ण ऊर्धकेशासस एक -एक दुर्धर एकेक अस्ति जय इंद्रनीलमकर तुंडास खड्गवीरा खडगदृष्टास नांगरधारीवक्रदंत शुंडहस्तास बोलविता झाला या अवधी या दैत्यासि वस्त्रे अलंकारताबुलेसी पूजतदला सुवचनेसि मल्ला सुरितराजतो आज्ञा देता झाला तयासिवराकरा संग्रामासी आपण हि तथा इंद्र शस्त्र अस्त्र शस्त्रअस्त्र मल्ल मल्लतेजयासी दीर्घ होते जयसा दीप विजता वाढत तैसा दैत्रज भासणे तैसा चोबत गजस्कंद्रेस दैत्यसिंहनादे गिरीकंदरे दनानती शिखरे सोडती त्या प्रवताची त्या वस्तीची ठाई तत्पर एकोणी सैन्य घोष भयातुर होवून गमन करीते झाले ते थुना आता संग्रामाचा रस सांगेल समर्थांचा दास जे बोलिला व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे श्री गुरमावलीचित प्राकृत भावाटी ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे मल्लारी सप्तशती पंचमोध्याय श्रीकुलदैवत खंडेराय महाराज चरणायसा वा श्री गणेशाय नमः सनत्कुम वाच दुष्टी काळा ते नाशी, श्रोत श्रोत्य देत ते मल्लारी चरित्र पाप विनाशी सकळ भक्तजनांचे सप्त कॉटिगान सहित मार्तंड शोभत त्याहुनी अधिक परिवारित मणिमल्ल दैत्य दोन्ही सैन्य महा उन्मत्त अतिक्रोधे संग्राम विडत वीर गर्जत बदिर झाले भूमंडळ अद्भुतवार वार करीती कोणा ते त्रिशूळ मारिती खडंतर भाले वर्षती खांडे करती एकमेकांचे कुंजळ कपाली कपाळ हाणती अशुद्ध कुंक मोरणे दिसती लोक सारे भय पावती कल्पांत झाला म्हणून शस्त्रास्त्रे वाजती सनसनाट ते होतसे हृदयपूट संग्रामी धीर्न दरवे वेनेट भय सर्व लोकांशी आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देती उभय सैन्य मग तीव्र त्वेषाने भिडले सैन्य सैन्याला कोणी नाना रूप घेती कोणी

नमनमाजे मल्ला सुरासी सैनपुरे आपल्या खोपासी मी असे तयार युद्धासी विडादेही म जाता खड्गदृष्ट युद्धासी आला असंख्य सैन्य परिवाराला मद्यपाने उन्मत्त झाला कुंजर हत्तीरथासह शंभुवाच आलामहादित्य युद्धासी घेवोणी देव सैन्यासी शीघ्र युद्ध करावे या सीम स्वामी कार्तिक तुझं स्वामी नमस्कारी मार्तंडभैरवासी आपण पहावे युद्धासी मी मारिल्या दृष्टासीम मनोनी युद्धास निघाला आपल्या सैन्यासमवेत कार्तिकणी उभा राहत मयुराचे वाहन विचित्र छत्रे मिरवीत खडगदृष्ट वाच तू मार्तंड भैरवाचा बालक अस्ति सैन्य आनो निरक्षणासी समवेत आला आहे आहेसीडन बाळ तू तैसा नवे मी वीर न धरू सेवकांचा आधार मी तुम्हाशी एकांकी एक लढणार लेका लाडक्या गिरजेच्या माझे तिकटमान खडतर तुझे कोमलांग सुकुमार तुझ मारतील अपार निवांत वैसा वेदुर्गे जवळी ऐसा शब्द ऐकिला कार्तिक महाक्रोधे भरला सहस्त्र बाण वर्ष ताझाला त्या महादुष्ट दैत्यावरी बाण जवळी आले दैत्याने खडगाने छेदले वरच्यावरी निवारले अति लाधवे करुणिया दैत्याने संधान केले स्वामींनी आकाश उडवून सुकविले दैत्य कृपी संधान केले सवेची बारा बाण सोडिले तयांनी स्वामींशी स्वामींनी शक्ती सोडली दैत्य बाणे निवार सावळ पातली आदली भी बल जाला सी उताना पडला प्राणाते त्याजिता झाला खडकदृष्ट महादैत्य हा दैत्य मारिला रणासी सैन्यफळ आले दाही दिशी गण मारिते तयासी अशुद्धाचा पुराला ऐसा दृष्ट वदिला स्वामी कार्तिक विजयी झाला सकळ देवे पुष्प वर्षाव स्वर्गा तुते वै पुलकतेचा सौरस उलकामुखासी युद्ध करीत गणेश ते सांगिल समर्थांचा सा दास गुरुमावलींच्या मुखाने इथगुरुमावलीरजित प्राकृत वाटीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तश्री श्री कुलदैवत खंडिराय महाराज चरणापणस्त अध्याय सत्वा श्री, श्री, श्री गणेशाय नम

काय का अश्वखा का? जाई अरे मा ैत्याद मासी उगाची किती बडबडसी भक्षिण सैन्य मोदका शिक्षण एकही लागता मी आहे शिवाचा बालक तुमचा झालो अंतक संग्रामी मा क तुम्हा सकळ दैत्यासी ऐसे गणेश बोलता सैन्य झाला कोपता तीक्ष्णवान वर्ष तारोडी गणेशाचे जरा गनेश मानसी आवेशो निम क्रोधाशी सोडिता झाला दैत्य दैत्यघाया रणभूमी मग काय करी सिंहाचे रूपधरी गणेश विदारी तिकट नखे करुणिया गजन कु महाकोपला दंड हृदयावरी मारिला शिरच्छेदिता झाला उडाला प्राणदैत्याचा उलकामुक सिपडता मल्लकोपे खवळला कुंतलोमास झाला देता विडा युद्धास जावया कुंतलोम युद्धास निघाला सवे लक्ष दळ भार चालिला चतुरंग सेनी मिरविला महावीर बलाढ्यतो दैत्य आला संग्रामास मारतंड वैरव पाहुणी त्यास आज्ञा देतस सजय नंदीस जावेत वारणभूमीत नंदी संग्रामी निघाला शिवाची रूप घेता झाला त्रिण त्री पंच वक्त्री मिरविला नागभूषणे चंद्रशेखराचा सोरणाचे रथी बैसला त्रिशुलाधी आयुधे सकला तया श्री कुंतलोम बोलला रणभूमी तय वै कुंतलोम वाच अरे तू शिवसारखा दिसतो तयाची आयुदे घेशी म्हणून काय शंकर ओसी तु वाहनंदी उवाच महादेवाचे कृपे करून शिवस्वरूपयाचे बाण चढवणी संधान करीता झाला शतलक्ष बाण सोडिले अति तिकटते वर्षावले जय नंदीवरी डाकेले महादैत्य रणभूमी से नंदिने वाणजवाणीचा काडिला महा हला हले निर्विला सर्व शक्तीने ओढिला सोडिता झाला दैत्यावरी तो घोंगावात जवळी आला हृदय फोडून गेला पृष्ठी रंध्रे निघून निघेला दैत्यव्याकुळ जाहला दैत्य क्रोधाने शस्त्रे सोडिता अनेक बाणे वर्षता नंदी पराभव पावता झाला तयावेळी सारथी भूमीवरी पाडिला अश्वर मुरडिला ध्वज धनुष्य झाला मुष्टीने जय देव सैन्य पळाले दैत्य सबक्षिले, खडगा ते तुरंगा मारिले सेनेने जय नंदी दैत्यावरी ते, दैत्या ते शरजाळे काय केले सैन्य अवघेची मारिले मग अग्निबाणा ते काढिला कुंतलोम्यावरी सोडिला तो कुंतलोम्याच्या हृदय आदळला रक्त प्राशने करता झाला प्राण घेता जा त्या कुंतलोम महादैत्याचे साकुंतलो ममाला जय नंदी विजयपावला पुष्पवर्षाव देवी आशीर्वाद ऋषिणी दिलाशीर्वाद उलकामुकुंतलो मे गणेश नंदी विजयपावलेतामणी दैत्य कैसे धुंधित ते परिसावे श्रोते होी गुरुमावलीचित प्राकृत महावाड पुराणे क्षेत्र खंडे मल्लारी सप्तशती सप्तमोध्याय श्रीकुलदैवत खंडेराव महाराज चरणापणस्त आध्यायाठवा श्रीगणेशाय नकुम उवाच अशी कथा सांगतो एका ऋषीवर हो सेनापती पडिला चा वृत्तांत मणिमल्ला सुरांनी ते वे मणिमल्ल दोघे जण महाकुरुध्ये तापले परिपूर्ण रणतुरे वाजविहन कधी अरे जास स्वामी म्हणती इंद्रादिक देव पूजती रडि जिंकल मी शिवासी करुण युद्ध संग्रामाशी मी जिंकिल त्या भैरवासी प्रसन्न करेल तुम्हासी जय पावन निश्चयसी ऐसे जाण दैत्य राजा दैत्य ऐसे बोलिला सिंहना दे गरजिन्नला त्रिभुवन आंदोळ ताज आला त्याग अतिगर्जने नादे ब्रह्मांड गरजत उचंबळीत सृष्टी सारी भयचकित झाली कपाळी सिंदूर दैत्य ताजाला तेव्हा रत्न मुकुट गेला चमकत मणी दैत्य महावीर पर्वता सारिका दिसत चरण चाली असे चालत पृथ्वी सारी कंपायमान होत येता जा रणभूमी येता पावणी मणी सुरासी मारतंड भैरव म्हणे गणासी दुर्वावे तुम्ही उद्दासी मी पाहिलं दैत्य बलवान संग्रामाचे इच्छे करून मारतंड भैरव रणि चालिला दे करी गर्जन आंदोलय वाच अरे महादेव म्हणती तुझसी आज कोठे लपलासी भिक्षा सोडून आलासी सकल गणांसहित ऐसा बोले ऐकिला भैरव आवेशला गदा घेऊन धाविला त्या अतिक्रूर दैत्यावरी दैत्याच्या मस्तकी फेकीली लोहबार सहस्त्रांची निर्मिली उंच गदाती महाबळी दैत्याने खडगा निवारिणी मणी दैत्यवाच तुझ्या बळाचा भरवसा परी तू स्थूल दिसतोसी कैसे युद्ध करीसी आम्ही सोमहावली दैत्याची कृत्य देखोन शम्मू प्रज्वळ लांता करणी सोडले सहस्र प्रभ त्या त्या मुदन मतदैत्यावरी बाणजाळता देखुन दैत्ये खडगे छेदिने जैसी योगेश्वरी जिंकले चित्तासहित विषयासी दैत्य काय केले अकरा शती कृपी संधान केले मारतंड भैरव भस्म केले जोरदार हुंकार करून या देवाने बाण सोडले ते जयाच्या मुकुटी आदळले रत्ने बिखुरली ते वेळी नक्षत्रे पडती भूमीवरी खडगचंद्र चंद्र चूडे करी घेतले दैत्यावरी धावले वेगान शिरत्याचे तोडले त्या दैत्यमणिकासुराचे दैत्य काय केले शरव सावदाचे रूप धरले शंकरासी चाऊ लागले त्यावेळी रणभूमीसी शंभने कर्तरी शस्त्र येऊन का करो दैत्य कापिले क्रोधे तरी मुख पसरो न जणू गुटी कायसी मग मारतंड भैरव कोपला गदा मारिला दैत्य पृष्ठी तो दैत्य तुरुंगावरी महादैत्य झाला खडग पाहता पळू लागला शस्त्रे जरी मारला तरी तो युद्ध करीत असे यावर गिरिजापती आवेशला अग्नेस्त्र ताकीत झाला मणी दैत्य जीव वाघरी पोळला उदकी पडला आश्वासहित मनी पडला जेथे अश्वास तेथे तुरुंग तीर्थ झाले त्वरित बहुता पुण्य सेदित या भूमंडळा माझारी दैत्यमा महादेवा लक्षित तिखट माने संधान करीत ब्रह्मांड सर्व व्यापित ते शरजाळे करून या असंख्यात शर तापले शंभूचे अंगी भेदले कपाळी कुंडली लागले महादेवाच्या महामुकुटावरी बाने शिवात खडतरले शिरीभूषणे सर्प भेदले मग मोड ते झाले रुंडमाळ ते शिवशंकराच्या यानंतर शंभू आवेशला मणिला त्रिशूल मारिला अग्निस्वरूपे झाला आघात वक्षस्थळी दैत्याच्या दैत्यविवळ झाला भूमीवर पडला डोळे फिरव लागला मणि दैत्यासुरा देवाने चरण उचलिला दैत्य दैत्याच्या मस्तकी धरला तयाने हस्ते धरिला वैर विसरोनी देव संतोषला मणिका सुरुवाच रणी मृत्यू देखिला सेन सोडी तुझ्या चरणासी साक्षात जगदीश्वर होसी नमन माझे तुदसी तू भूताचा होशी स्वामी सकल जनांचा अंतरयामी नागेंद्र भूषणा सर्व स्वामी तुझ नमन माझे नमन निलकंठा रौद्र नानवाचा अतिमहारुद्र शंभू शांता देवेंद्र तुझ नमन नमन रत्न मुकुट धरासी नमन गंगा प्रियासी नमन रजनी रूपासी तुझ नमन माझे नमन त्रिशूळ त्रिगुणात्मका परमहंस

चा, देवा तू झाला सी प्रसन्न जेमी केले तुझे स्तवना त्याचे करिती पटना त्यासी अखंड लक्ष्मी द्यावी ते अश्व रथ गजाते पाविजे पुत्र पौत्री कीजे महान सौख्य लाभिजे मुखवाणी पठन जयासी मोक्ष दयावे निर्धारयसी मस्तमाजे चरणाशी निरंतर असो दयावे मजीरूपुरुंगा सहित ते असावि ऐसे वचन ऐकोण समस्त बोले तयासी मार्त भैरववाच मणिमागीजा वरासि ते तू पावसी निर्धारयसी तु पावसी मोक्षासी मजा कृपे करी जे नर हे युद्धाइकति जे नर भक्ति ने पठन करती ते उत्तम सिद्ध दीपावती भैरव कृपे करून या मणिका सुराय शिव प्रसन्न झाला ब्रह्मांड पुराणी व्या सबलिला सप्तशिथित असे वर्णिला इति श्री गुरु गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे मल्लारी सप्तशती अष्टमोध्याय श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पण अध्याय नव वा श्री गणेशाय नमः सनत कुमार वाच स्तुती निमार्तंड भैरव संतोषला मणिभक्तिने प्रसन्न झाला मल्ला रक्षावे इच्छिता झाला मणिचा बंधू म्हणून या मार्तंड भैरव वाच बोलावे म्हणे विष्णू विष्णूसी तुम्ही सांगा मी मल्लासुरासी सैन्यासहित जावे पातळासी प्राण आपला वाचवावा तू गेली या पातळ भूमणा ऋषी करतील अध्ययना देव पावती पूजना या पृथ्वी तलावरी अंतकरणी निर्मळ होते यज्ञ या आघाती करती राजे राज्य पावती ऐसे बोलावे तयासी देवयज्ञाचे अंश भक्षती स्वर लवकी सुखे वसती तू न जरी जाशी पातळासी हा भैरव वधे न तुझा ऐसे शंभ वचन ऐकू न विष्णू गुरुडावर एकलाची शांत मूर्ती धरून मल्लाकडे जाता झाला मल्लासुराकडे श्री विष्णू येता तयासी ते पूजिता महाविष्णू झाला सांगता मल्ला सुर महादैत्यासी भगवान विष्णू वाच मी प्रसन्न झालो तुझसी बहुत दैत्य पडिले रणासी सकळ सैन्य परिवाराशी अतिनाश झाला रणिबंधु गोत्रज पडिले मित्र सोयरे वदयले आप्त अविश्वास मारिले महाक्रुर रणसे तुझा प्राण सका तो तोही मारिला महावीर ऐसे समस्त झुंजार वीर मारविले तुवा दुर्मदा मारिले असंख्य महागजा वायुवे ग्या तृंगमाते रत्न अनेक रथाते पडिले असंख्यात पायदळाते आता ऐसी बुद्धी की जे मार्तंड भैरवा ते शरण जाहीजे दैत्यसहित पाताळी राही जे, जे। रक्षि प्राणा फुले कृदयुक्त मार्तंड भैरवासी मृत्यू रस वसे जयापाशी तू युद्ध समर्थ नव्हे सी एक मा दैत्यराजा मार्तंड भैरवाच्या क्रोधांदळासी तुझा दे जाईल आहुतीसी प्रचिती आली तुम्ही मग विषभक्षण का कि जे प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी म्हणून सांगतो हितासी ऐक माझ्या वचनासी जावे पाताळी तुवा ऐकोनी विष्णूचे वचन मल्ला सुरकरेन मना स्वामी तुमचं प्रसन्न झाला या दैत्यासी मल्हासुरू वाच मी मागेन ते द्यावे स्वामी तू येथे राहावे युद्ध माझे पहावे त्या शिव मारतंड भैरवासी गणशिवासहित वर्तमान रणी पाडता जाण तू जमी जा रक्षी प्रल्हादे पूजला म्हणून तू उंच शिखरावर इरा हे माझ्या युद्धाचे कौतुक पाहे मी महान दैत्य आहे वदील मी सर्वांस शंभू निरणी मारिला दैत्य सहित मणी गेला पाहिण मी प्राण सका आपला माझ्या वृद्ध येतो वसे भैरवाचे जठर विदारीण रक्ताच्या नद्या वाहवीन तयांमध्ये स्नान करीन विजवीन जठराग्नी माज माझी शस्त्रे बुकेली असते रुद्र प्राशन करू पाहती तोरी तृप्त न पावती माझे अंतकरण देवाचे आकाश करील परिपूर्ण तृप्ती पावेल प्राण काय काम त्या मार्तंड भैरवाचे गण युद्ध करतील अग्नि तृणी न तैसे करेल समस्तांसी दाढांनी चरवण करून देवास हित बक्षिण बंधुमाणिकाचा सुड घेईन ऐसा गरजे दैत्येश्वर बंधुशोके हृदय पोळत समुद्र शोषिला तरी नाही विजत आता मी नाही सोडत शिवासित सर्व श्री विष्णू वाच सांगतो मल्ला सोडून आत्मघात किपणासी सुखे पातळी वसावे पतंगाची वृत्ती धरसी निर्धारी पावसी, नीती दोशी कारण हो दैते राजा, दैते जे सत्वटाकिती ते कुंभी पाकी पचती आकल्पावरी तिथे लढेन भैरवासी ऐसा विष्णू निबोधिला दैत्य मानिता नाही झाला तैसा संग्रामी आला दैत्यराज वल्ला सुरुतो गुरुमावलींची थोरी प्रस

मध्ये उद्दत्त संग्रामी आला अनेक योद्धे घेऊन या माता मेघ मंडई लागला मेघ वर्ण दिसे मल्लासुर शस्त्रे मिरवित मायावी दैत्य समवेत अंगी कस्तुरी चर्चित सहित दैत्य ब्रह्माने काळ निर्विला काजळाचा गिरी ओतला स्तंभ उभारला इंद्रधनुचा तैवेई महाकाय योद्धा मल्लासुर वर्णवे त्याचा विस्तार थोर रणभूमीस आला महावीर सिंहनादे गर्जना करी त्याच्या सिंहनादे करुणा मेरू छत्रा खाली आला पणा कैलास कंपे भय करुणा मुकुट पडलेला पर्वताचा भयकंप झाला समुद्रासी वडवानर सेवी तयासी शेषही कापे चळणे सी भूमी पडू म्हणत त्याचे भयनाद करून पृथ्वी आली कंप मानून सिद्धांनी सोडली आसनी तपभंग तयांचा अनेक सैन्य परिवारीला मल्लास रुबारणी राहिला मारतंड भैरवे देखील मग आज्ञायीत घृतमारीसी आज्ञेनी घृतमारी उठली हाताने कुंजरा ते धरती झाली आकाशे फेक ती झाली अतिप्रवढी करुणया आश्वासित अर्थ गिरती कुंजरे कुंजरा ति लढती तुरुंगमय तुरुंगमय मारिती फेके उचलोनी महारथासहित शस्त्राघाते दैत्य पडता ते तयांते जिव्हेने उचलती थोड कडकडाटे चगळते घृतमारी दैत्य नानाविध शस्त्रे गेते तिचे जठराग्नी भस्म होती ती अन्न जाली होती घृतमारीस सत्यावेळी त्या बळे वाढू लागली अधिक पुष्ट झाली दैत्य बक्षू लागली मल्लासुर कुपला तिच्यावरी दैत्य वाच सैन्य ग्रास करून तू पुष्ट झाली असशील आणि न पुरुषी माझ्या ग्रासा लागून घृतमारी असेल जरी महान ऐकोनी ऐसी दैत्यांची बोली घृतमारी उंच झाली सहस्त्रबाण वर्षो लागली तयवई मरणी भूमिसी गग्नी मेघमा मोडली धारा पर्वतावर वर्षली तैसी घृतमारी सोडती झाली शरवर्षाव दैत्यावरी ते बाण खाली आले मल्लासुराच्या अंगी लागले पडताच मोडते झाले दैत्यराजासी आकाश गदा भिरवन घृतमारीगवन तीही करी निवारण गदा हाती घेऊन या दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन घृतमारीवर गेला धावणं तीही टाकी मोडून त्या मल्लासुर दैत्याचा घृतमारी कोपे आवशली खडगा आणि दैत्यास मारती झाली दैत्याची पूजा तुटली दैत्य होत असे विवळ तेथून शुंठ निघाले तेने तीर्थ जाले। मानवासी पवित्र करते जाले त्या पर्वतावरी मल्लासुराने काय केले मायावी भुजेस काढले खडग घेऊन धावले घृतमारी ते वी घृतमारी भैरवनादे गरजली गणाप्रती जाती झाली प्रचंड शिला बडसू लागली दैत्यावरण भूमिसी दैत्यई आकाशी उडला मग घृतमारी आली भूमंडळा अमोघ बाण सोड ते जाहला वरी मारि वरी बाण मारिले शरीर ते आदळले घृत मारिस भेदि ते झाले ती पडे रडभूमिसि बाणे भेदले मस्तकासी शत लागले स्तनासि वक्षस्थळी ग्रीवे सीम शतशत भेदि ते झाले जानुजंगा उरासी कपाळी गंडस्थळी नाभीसी असंख्यात लागले घृतमारीसी मारसि विव्वळ ती घृतमारी पडली पडलीहु मार्तंड भैरव कुपलामणी निगाला दैत्यास सामुरा न दैत्यांतक महादेव लोण्याच्या अग्नितराशि अग्निजैस्यानाशी तैसाकरीलमल्लासुरासी दैत्यनाश भैरव निर्वाण संग्राम सुरस मल्लासुरास महेश सांगेन भैरवाचा दास श्रीस्वामी इति श्री, श्री। गुरुमावलीचित प्राकृतभावथी ब्रह्माडपुराणे क्षेत्रखंडे मल्लारीसप्तशती दशमोध्याय कुलदैवत खंडिराय महाराज चरणापणस्तू अध्याय क्रावा श्रीगणेशाय नम सनत्कुम वाच वाचा मरिसि विजय होऊ न अतिशय उन्मत्त होऊ मद्यप्राशन करुण मारतंड भैरवा दैत्य बोलत दैत्योवाच मी मल्ल सांग तो सी, जा वे सी। पुरसी माजा सी, से तु तू तु वाजावे कैलासासी तू न पुरसी माझ्या युद्धासी दैवहीन से तू सेवितोमी मी अनेक कुंजरी तू एक वृषभावरी तू मदसी नसे सरी माझे भाग्यसे थोरी तू गजर्म पांगरसी परिधान परीधानांमासी तू सर्पांची लेईसी लयसी अम्मास्ती कांचनाची सुवर्ण रज चंदन त्यांचे वदसी लोपण तुझ भस्माचे उदन असतीचित स्मशानाचे सहस्रतया एक वृद्धा सितपासी माझे राज्य त्रिभुवनासी मी असे थोरा मणे युद्ध करी लमजसी लाज नाही तुझ्या चित्तासी स्पर्धा करता गजासी काय उंदीर समर्थ होय समुद्राचे करावया प्राशन बालक समर्थ होईल प्रल्याग्नीचे शमन काय पतंग करेल काळातील मेघ निवार वयासी काय समर्थता वायुसी सुवर्णगिरीचे उन्मळ करण्यासी गजाशी सामर्थ नसे ऐसी कठन वचने ऐकून मनी खवळला शुलपाणी सुडले अनेक तिखट बाणी त्या मदन मत्त दैत्यावरी बाण येता देखील दैत्य पट्टीशी निवारले उग्र करबाळ करी घेतले वेगे धावे शिवावरी दैत्य शंकरे दृढ मन खडतर शर सोडून दैत्यराजा खेले बाण मल्लाचे अंग आदळले आदळताच ते मोडले दैत्यप्रिमान खडतर बाण शिवाचे भैरवे उड्डाण केले तिकट खडग करी घेतले दैत्याच्या वांबुजी मारिले करू नाद केला डमरुनादे ब्रह्मांड गरजिले दैत्यसिंह नादे केले दोघांचे युद्ध प्रवर्तले उपमाना तयासी मेरू पर्वताच्या शिखरासी कोणता पर्वत साजे उपमेशी तैसे मारतंड भैरवाच्या उपमेशी कवण वर्णू शकेल दैत्याने गजरू पद पदरले डोके गगनासी लागले सप्तसागरासी आंदोळले पुच्छाचे विक्षेप करून या धारा पडती तेने पर्वत ओले होती मदोन्मत्य तो गजपती वेगे चाल रणभूमीसी गजाने शुंडा दंड उचलिला ते नक्षत्र पळ काढिला चंद्र सूर्याच्या आड आला सर्वत्र अंधार झाला सिद्धासी वाटे भीती गृहे सोडून या पळती दैत्य सहस्त्र गर्जती त्या वेळी रणभूमीसी गर्जने भूमी आंधोळती मेघे भूमीवरी पडती आवेशला तेव्हा पशुपती दैत्य राजवल्ला सुरावरी करी खटवांग घेत दैत्याच्या मस्तकी मारेले मल्लेवरच्या वरी धरले चर्म खेटके करुणिया मल्ला सुरसे शंकरासे बळ तुझे कळल्या अग्नि असे क्रोधे अग्निज्ञ पर्वत सिंदूर अस्त्रधूम आकाशी जात नक्षत्रे चंद्र सूर्याची लोचने गळत त्या महाधुमा करून या अग्निरथासी जाळीत लोहाची चक्रे वितळत वीरांचे टोपई तापत ता ते काढून फेकित तयांचे शस्त्र भार तापले पाया ते चटके बसले मस्तकाचे केस गळ जळाले त्या महावीरा 真。 छत्रे चामरे ध्वज जळती काजळी होनी पडती अशी अग्नी अस्त्रे केली गती त्यावे रणभूमीची अग्निचदा एक रुळ रक्तव्रण झाले गगण मल्लासुराचे अंग ताकून तडतडा तर फोड उठती शस्त्राचा प्रभाव तोर व्याकुळ झाला मल्हासुर होणी धरियाचा सागर सोडी मग पर्जन्यास्त्रासी मेघ आकाश जमले मुसळधार वर्षू लागले अग्नि अस्त्राशी निवारले पर्जन्य धारा रणभूमीवरी मेरु अग्नि अस्त्रे तापला पर्जन्याने भिजविला जणू वर्षा काळ पावला तैवे सर्वत्र दैत्याची शस्त्रे तापविली पर्जन्या तिजविली निश्चळ होहिली जनु सारे निश्चस्त्रे पाषाणू पडते महापरते आकाश फुटती महा महा अश्व उडाले पुरणी करुणया मेघधारा वरचती सर्वत्र जलपावती प्रलय समुद्रा परी दिसती जलमय सारेण भूमी शस्त्रे सारी जली तरती रथ असंख्यात बुडती शव सर्वत्र वाहती जल प्रलय ओढावला शिवाने सैन्य बुडता पाहून वेगी मार

पाशुपत पाशुपता त्रिशूल मंत्रीला मल्लासुरा ते मरता झाला अतिक्रोधे दे करून या दैत्यगदा मारित शरे मुसळ्या निवारित चक्र नांगर परितो त्रिशूल तो त्रिशुल त्रिशुल सर्व शस्त्रे दैत्याच्या जवळी आला वक्षस्थळी आदळला काळदंड जनुकाय दैत्य हा हा कारती रणभूमीसी सोडून पळती मल्लासुराचे डोळे भिरबिडती पडला रणभूमीसी शंभुवाच अहो दैतराजा उठसी कान युद्ध करसी तू तर थोर योद्धा असती का पडला रणभूमीसी मारतंड भय

શ્રી ગુરુમાવલી વાચમ मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता विसरला तो मल्लासुरभरता क्षण एक सत्संगती घडता दैत्य तो हि देवणे शिव चरणांची महती सांगितली श्रीगुरुचरित्री शिव तेच समर्थ असती स्वामी सेवेकरांचे सद्गुरु सनत्कुम वाच हो तुम्हासी जीव शेष उर्ला मल्लासी मग करता झाला स्तोत्रासी मार्तंड भैरव शंभुचे मल्लासुर वाच मी भैरव तुदसी उद्धरी मज पाप कर्मासी पापात्मा पाप कर्मासी देवा मज पवित्र करी देवामी उन्मत्त झाल

कल्याणकारी महादेवासी चंद्रधरी मतकाशी नीलकंठा नमो नम जो दिवस कला मध्ये रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम जो दिवस कला मध्ये बुद्धिपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम जो दिवस कला मध्ये रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम जो दिवस मोह रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम जो दिवस कला मध्ये रूपे असे स्थित नमो नमो देवा देवा नमो देवा नमो नम जो दिवस सकला भ्रम रूपे असे स्थित नमो नमो देवा देवा नमो देवा नमो नम जो देव सकला दिवस धर्म रूपे असे स्थित नमो देवा देवा नमो नमो देवा नमो नम जो दिवस कला मध्ये रूपे असे स्थित नमो नमो देवा देवा नमो देवा नमो नोन जो देव सकला दिवस क्रोध रूपे असे स्थित नमो नमो देवा देवा नमो देवा नमो नम जो दिवस कला मध्ये रूपे असे स्थित नमो 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 देवा 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 नमो नमोमोनम जो देव सकला दिवस रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो वनमोनम जो देव सकला दिवसकलामदे अहंकारूपे असे स्थि नमो देवा देवा नमो नमो देवा नमो वनमोनम जो दिवस कला मध्ये वीरूपे नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम जो देव सकला दिवसकलामदे क्रियारूपे असे स्थिता नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम जो देव सकला शक्ति रूपे दिवसकलामदे नमो देवा नमो देवा नमो देवा नमो वमोनम जो दिवस कला मध्ये देवा नमो देवा नमो देवा नमो वनमोनम जो दिवस कला मध्य विद्यालय स्थित नमो नमो देवा देवा नमो देवा नमो नम जो देव सकलान ज्ञान रूपे असे स्थित नमो नमो देवा देवा नमो देवा नमो नम जो देव सकलान दिवसकलामदे लोभ रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम जो देव सकला दिवसकलामदे रूपे असे स्थित नमो नमो देवा देवा नमो देवा नमो नम जो देव सकला निद्रा रूपे असे स्थित नमो नमो देवा देवा नमो देवा नमो नम जो देव सकला भक्ति रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो जो दिवस कलाम्ये मृत्युपे असें स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम जो दिवस कला मध्ये आत्मा रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नम नमो प्रपंचयमो प्रपंच रितायूपाय नमो 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 विष्णु रूपाय शिव रूपाय नमो नम नमो सूक्ष्म रूपाय नमो भव्य रूपाय नमो नम नमो त्रैलोक्यनाथय नमो भैरवाय नमो नम नमो भक्तवत्सलाय नमो भक्त तारकाय नमो नमो जगत संहारकर्ताय नमोज जगत्पालकर्ताय नमो नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुर छेदकाय नमो महा नमो मणिखंडनाय नमो मार्तंड भैरवाय नमो महा ऐसी मल्लाची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शिवलपाणी उत्तम वरासी मल्ला सुरुवाच नमितो मी मार्तंड भैरवासी तू प्रसन्न असताम मासी परलोका चिंता कायसी तुझे दर्शन झाल्यावरी देवा महान प्रताप करून तुझा दास झालो जाण उत्तम सुखभोगा वयापण जे दुर्लभ इंद्रादि देवांना समरंगणी माझी भूमंडळा आता काय मागे स्वामी मी मागेन ते द्यावे तुझ्या नामा आधी माझे नाम असावे शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा मी केलेल्या या स्तोत्राशी पठन करील त्या नरासी सकळ सिद्धी द्याव्या तयासी इतके करावे स्वामी या जे तुझी भक्ती करती त्यांची प्रसन्न व्हावे भवानीपती त्यांच्या मनोरथाची आरती शीघ्र पूर्वीजय देवराया लक्ष्मी वसती तयांच्या घरी रोग नसावे तयाच्या शरीरी न्यावे त्यासी मोक्षधारी स्वामी शिवशंकरा भक्तीने भावे करुण तुझे करतीजे तुझे पूजन त्यासी निरंतर भावे प्रसन्न सुलभ होऊनी स्वामी या शिववाच झालो मी तुझं प्रसन्न मागितलं तुझे वरदान ते देईन मी तुझा मल्लासुर तु दैत्यश्रेष्ठ शरद कुमार मल्लाचे पाच पुत्र आल युद्धाशी नावेचे परीयसी सागतुरुषिर तुम्ही लोहारगल शूल दर देवगंधर कुंभवीर पाचवा महाभाव असुर हे पुत्र मल्लासुरासी ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षिता झाला शूल पाणी न राहावे दर्पे करुणी धावले ते महादेवावरी भैरव आवेश लामणी शापदी मूर्खान लागोणी तुम्ही राहावे पर्वत होऊणी या भूमंडळावरी ऐसी मल्लारची स्तुती वाचती दि श्रोती ते सकळ सुखे सांगत सागत से गुरुमावली श्री गुरु विरचित प्राकृत टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे मल्लारीसप्तश्री द्वादशोध्याय कुलदैवत खंडिरामहाराज महाराज आध्याय तेरा वा श्री गणेशाय नमहा शिवो वाच तुमचा वैरी महादैत्य मल्लासुर महाउन्मत्त तो मी मारला सेने सहित या पवित्रण भूमीत तुम्ही सुखे असावे आश्रमी अनुष्ठान करावे आपल्या इच्छेप्रमाणे राहावे या भूमंडळी कोठेही शिवाचे वचन ऐकून संतोषले धर्मसुतांचे मन मागते झाले वरदान शिव मार्तंड भैरवासी धर्मसुतो वाच महेश्वरा तुझ नमन मार्तंड भैरव तुझ नमन तू आमचे रक्षण कृपावंत झाला अम्मावरी त्रिलोकाच्या सर्व सर्वेश्वरा तुम्ही दूर करा आमचे वैरी मार नाश त्यांचा सदा येथे तुझे युद्ध केले मणिमल्ला सुरव दिले आम्हा केले मारतंड भैरवा चंद्रशेखरा करी काळ तो शे पिडिले संसार सागरी बुडाले दारिद्र्य दुःख गांजले तयासी सुखी करावे आता अम्मावरी कृपा करणे येथे तू प्रकट होणे स्वयं स्वरूपात राहणे भक्तांच्या कल्याणासाठी धर्मसुताची ऐकून विनवणी सदाशिव अंगीकारी तक्षणी शक्ती सहित लिंग द्वैहोणी प्रकटला कल्पवृक्षाखाली शुक्ल पक्षी मार्ग शीर्ष मासी षष्टी तिथी आदित्यवारी चित्रारका दिवस नक्षत्री लिंगे प्रकट झाली सुदिनी देव कलत्र पुत्र परिवारासी ऋषी आले कुटुंबेसी त्या लिंगाजवळी ती थोर राजधानी झाली प्रेमपुरी नामपावली अशी प्रेमपुरी कलियुगे होईल जेजुरी तेथे ते वसंतसे देव मल्लारी भक्तांच्या रक्षणासाठी ऋषी देवगण एकत्र येती जैसे मार्तंड भैरवासी पाहती तैसी मूर्ती गडवी ती सकल जनांसाठी

कर्पूरचंद हरिद्रा भंडार वाहती नाना वाद्ये वाजविती गीतनृत्य हि करती देवासी दमणा वाहती तांदूळ पिवळे समर्पिती पिवळे वस्त्र देती ऋषिगणतयी मोर्पिसाचे ढाळती षोडशोपचारे पूजती नाना आरती करती स्तुती करती मल्लारीची देववाच जय जाजी देवा खडगदरा जगन्नाथा चंद्रशेखरा जया गंगा मस्तकीदरा विश्वपालका महादेवा जय जाजि मर्दना जय जाजी महादैत्य विभंजना जय जय करी पूर्णा जय जय शिवशंकरा जय जी मल्ल मर्दना जय जा जि मणिसूदना जय जय दित्य प्रेतासना जय जी जिमारतंड भैरवा जय जी त्रिपुर दाहका जय जी असुरांतका जय जय प्रताप कारिका त्रिशुळ धारी शंभू जय जया नमो दैत्यविघनांत कासी कलिदोषहराभक्त प्रियासि नमो करुणासागरासिसि संहार भैरवासी नमो मैराळदेवामल्लासि नमो विश्वाच पालकासि नमो देवा अर्चितचरणासी नमन नमनतजा नमो शिवाय नमो महेश्वराय नमो शंभमये नमन तुज नमो शशिशेखराय नमो वामदेवाय नमो विरूपाक्षाय नमन तुज नमो नीललोहिताय नमो शिवशंकराय नमो शूलपाणाय खटवांगिने नमन तुज नमो विष्णुवल्लभाय नमो शिपविष्टाय नमो अंबिका नायन श्रीनीलकंठाय नज नमो भक्तवत्सलाय नमो भवाय नमो त्रिलोकेशाय नमन नज नमो शितीकंठाय नमो शिवाप्रियाय नमो उग्राय नमन नज नमो कामारयाय नमो अंधकासुरसूदनाय नमो गंगाधराय ललाटाक्षाय नमो कालकालाय नमो कृपाणी नमो भीमाय परशुहस्ताय नमनुजा नमो मृगपाणयाय नमो जटाधराय नमो कैलास निवासाय कवचने मण नमो कठोराय नमो त्रिपुरातकाय नमो द्रिक� वृषवारूढाय नमन नजा नमो भस्मुल विग्रहाय नमो साम प्रयाय नमोस्वरमूर्तायन मणत नमो अनीश्वराय नम नमो सर्वज्ञाय अनीश्वरा नमो, नमो परमात्मनाय सोम सूर्यालोचनाय न नम मणत नमो हविषा नमो यज्ञमयाय नमो सोमाय पंचवक्त्राय न मणत नमो सदाशिवाय नमो विश्वेश्वराय नमो वीरभद्रा गणनाथ नणतज नमो प्रजापतयाय नमो हिरणरेतसाय नमो दुर्दर्षाय मणत नमो भालाचंद्राय नमो अनगाय नमो भुजंग भूषणा भर्गायन मणत नमो गिरीधन्वाय नमो गिरीप्रियाय नमो कृत्तिवास पुराराय मन तुझा नमो भगवंताय नमो प्रमथाधिनाथाय नमो मृत्युंजयाय नमन तुझा नमो जगद्व्यानाय नमो जगदुरैयाय नमो व्योम केशा महासेजनकाय मणत नमो चार विक्रमाय नमो रुद्राय नमो भूतपतयाय भूतपतयानवतज नमो अहिर्बुध्याय नमो दिगंबराय नमो अष्टमूर्तयाय अष्टमूर्त अनेनेनेकात्मन मणतज नमो सात्विकाय नमो शुद्ध विग्रहाय नमो शाश्वताय खंडपरशव मणत नमो अजा नमो पाश विमोचनाय नमो पशुपताय पशुपत नणतज नमो देवाय नमो महादेवाय नमो अव्ययाय हराय न मणतज नमो भगनेत्रय नमो अव्यक्ताय नमो सहस्राक्षाय नमो सहस्रपदे नम तुझा नमो अपवर्गप्रदाय नमो अनंताय नमो तारकाय परमेश्वराय नम तुझा देवऋषींची स्तुती ऐकू न आली चेतना मूर्ती लागू उभा प्रत्यक्ष प्रसन्न हो न देवमल्लारी तया श्री देवमल्लारी उवाच मी प्रसन्न झालो मागा तुम्ही मागावे तुम्ही उत्तम वरासी ऋषी उवाच देवा तुम्ही प्रसन्न झाले तुवा विश्वाचे साकडे फेडले सैन्य सहित मल्लासी मारेले भार फेडला सुंदरेचा मल्हारी तुम्ही इतके करावे सर्वांची कुलदैवत बनावे सकळ कुळा ते सांभाळावे निरंतर येथे राहून या तांच्या घरी लक्ष्मी वसावी संपत्ती बहुत सुकला संततीतया प्राप्त सुख लाभावे तयांसी तयांचे वैरी क्षय पावती भूत बाधू न शक्ती डाकिनी राक्षसांची ती ग्रह पीडान नसे तया जे पडती मल्हारी सप्तशिती न कशाची भीती स्वामी समर्थांची लाभे प्रीती सकळ वेकरांना मल्हारी युवाच देवऋषी हो ऐकले वचनासी माझा आशीर्वाद तुम्हासी तुम्ही मागितले ज्या वरासी तो प्राप्त हो तुम्हासी मी ते तेव्हा निवास करीतो भक्ताच दैव साथ देतो निर्भय तयास करतो कल्याण तयाचे हो ही माझी जेजुरी मी राहतो गडावरी प्रेम माझे भक्तावरी भावभक्तीने सेवा जे करती अशी युद्धकथा सांगितली स्वामींच्या वक्ता श्री स्वामी श्री गुरु मुखे, मल्लारी सप्तशती श्रोते सदा तया देव पावती विनवी स्वामी सेवे इति श्री गुरुमावली विरचिता प्राकृत भावर्त टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे मल्लारी सप्तशत्री श्री श्रीकुलदैवत खंडेराय महाराज चरणापणस्तू अध्याय चौदावा श्री गणेशाय महा श्री गुरुमावली वाच अशी मल्हारिची कथा निवारेल सर्व ब्रह्मांड प्रणत असे सांगितली सर्व सेवेकर्यांसाठी खंडेराव सर्वांचे दैवत कुळाची कुळदैवत कुलदैवत कुल तयांस पूजित सर्वार्थ प्राप्त होत सेवेकरी उवाच मल्लारी मार्तन भैरवास खंडेराव का म्हणता तयास म्हाळसाकांत असे नावास कैसे प्राप्त झाले श्री गुरुमावली वाच खडगधारी म्हणून खंडोबा मंती म्हस तो पती म्हणून तो महाळसा पती जाणावा सर्वांनी देवमल्लारिस दोन पत्नी बाना इत्या ऐकावी महाळसाईंची कथा तुम्ही सर्वसेवे करी देवदानव युद्धात अमृत निघाले समुद्र मंथनात दोघांना रस अमृतात तयांचे वाटप कसे करावे श्री विष्णूंची मोहिनी अवतरली दानव सेना सौंदर्याने वेडी झाली देवांना अमृताची गोडी मिळाली दानव मोहिनी मागे राहिली शिवशंकर रूपे भाळले मोहिनीच्या मागे धावले अतिकामविव्वळ झाले मोहिनी पार्वती झाली पार्वती मोहिनी होऊन शंकरास झाली आश्वासून तुम्ही मल्लारी अवतार धरून याल तेव्हा पत्नी होईल तिम्मा शेटमानी निवासास संतान वते तयास सदा पूजित श्री शिवास महाळसा जन्मनी त्यांचे घरात यथा काळ उपवर झाली शेटजींना लग्नाची काळजी लागली स्वप्नात शिववाणी ऐकली महाळसीचा विवाह खंडेरायासी पौष पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय महाळसा विवाह झाला शिवशक्ती एकत्र जाले दुसरी सातवी कन्या इंद्राची झाली पत्नी ती तुम्हा सांगतो इंद्राला कन्या सात इंद्रदेवतयासी पुस्तात तुमचा भाग्यविधाता कोण सांगावे तुम्ही मग सहा कन्या सांगतात तुम्हीच भाग्यविधाते तात सातवी वेगळी सांगत ती मात्र आगळी माझे भाग्यविधी लिखित जसे अशील भाग्यात तसेच गडील जीवनात इंद्राला रागा आला त्याने तिला बाळक केले एका पिटीत बंद केले चंदनपुरीच्या टाकेले म्हणे तुझे भाग्य कसे पेटी सापडली धनगराला पाहुणी तयातील बालिकेला थोर आनंद पोटच्या ठेवली तिचे नाव बाणू ठेवले तिने शंकराचे पूजन केले शिवशंकर प्रसन्न झाले तिला जेजुरीस बोलावले जेजुरीस खंडेरायाच्या महलात बैसले दोघे म्हणसाकांत बाणू मल्हारीवरी झाली मोहित म्हणे हाच माझा पती खंडेरा भाळले तिच्यावरी भुलले तिच्या लावण्यावरी ध्यास बाणू अंतरि अंतरी सर्वत्र बाणूस म्हणसिला म्हणे सारी पाठ खेळावा हरणार नाही वनवास भोगावा असा करार ठरवावा खेळ्यात खंडेराय हरले खंडबा वनवासास निघाले धनगराचे रूप घेते झाले बाणूच्या घरी राहिले सातशे मेंढ्या माळायला खंडोबाणी नदीवर मेंढ्या नेल्या तेथे त्या ते सर्व मारिल्या धनगरवाडाचा माझा खंडोबा दोष दिला मेंढ्या जिवंत होती जर बाणू लग्न करीला माझी पत्नी होईल असे सांगे खंडेराव माझा पती मल्हारे बाणू जाणार नाही धनगरागरी खंडोबा तिचा हात धरी तेव्हा दिसे मल्हारी बसवणी तिला घोड्यावरी आले नळदुर्ग गडावरी तेथे ते विवाह करोणी आले जेजुरी नगरी खंडेरायस बाणाईस पाहताच तिसवतीस राग आला माळसाईस ती मला निघून गेली मल्हारी सांगे समजावण पार्वतीची दासी तीज आली बानाई तुझा गंगा साक्षी सुंदर अफसरा होती इंद्र शापे मुरली रूपे ती कृष्णा हाती शोभली पुढे बाणाईच्या शापाने नाचू लागली मुरळी रूपाने तीच प्रता कालांतराने जेजुरी झाली नळदुर्गाच्या चंद्र वृक्षाखाली आले धनगराज तयांनी मेंढणीची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला खंडबाने स्वतः त्यांच्यावर फुंकिला फुंकीला आपला भंडार तोच झाला त्यांचा उद्धार मानरूपे वाघिन झाले गुरुमावली वाच देव भंडाराची कथा ऐकावी भंडार म्हणजे हळद जानावी ही उत्पत्ती जानावी असे ब्रह्मलिखित योगनिद्रा श्री हरीची असे कथा सप्तशतीची मणिमल्लासुर राक्षसांची भीतीने योगनिद्रा गुप्त झाली ब्रह्मा विष्णु महेश झाले वृक्ष वड पिंपळ पळस त्रिपुर सुंदरीच्या बैसले तपास शोधावया योगनिद्रेस झाली मंत्राची लक्ष आवर्तने आले त्रिपुर सुंदरीस प्रकटवणे पिवळे कोंब फुटले आसना खाली तिघांच्या त्रिपुरा सांगे तयांसी घ्यावे या हळदीसी ओळखावे निद्रेसी हिच तीच तुमची मायाम हळदीचे पिवळे चिरण अनेक रोगांचे करेल निवारण जणूयाचे सुवर्ण लावावी तुम्ही सर्वांगे शिवाच्या मल्लारी अवतारी हरिद्रा उदळावी तयावरी कृपा करेल मल्हारी पूर्वी एकदा बाळ कृष्णाने नैवेद्य रागाने तेव्हा त्याला यशो देणे उखळीच बांधणी नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप झाला नारदाने करून प्रयत्न भांडारा मेवला वाघ्या तो फेकता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण झाला तुम्ही रक्षाला देवास तर देशल तुम्ही सांगो तुम्ही सेवे कर्यास कथा याची ऐकावी एकदा यवणी सैन्य हल्लेखोर आले चाल करुणी गडावर तेव्हा तेथील सैन्य धावले गडाचा केले तेव्हा खंडोबाने काय केले एक छोटे चित्र निर्माण केले त्यातून लाखो बुंगे निघाले यवणी श्रीला त्यांनी पिटाळले शत्रु सेना पळू लागली तयाची खोड मोडली गडगडत गडाखाली गेले जाजवल्य मार्थंड भैरवाचे एसा तो देव खंडोबा करी तोबा तोबा। त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेताना आला बाद स्वतः आला मल्लू खान म्हणे खंडोबाला सव्वा लक्षाचा भुंगा वाईला त्याने जोरी गडावर सर्व सेवेकरांच्या घरात खंडोबाचा टाक असावा देवघरात असे तो कुल दैवत अठरा पगड जातीचा चांदीचा सा टाक घडवावा आश्वास खंडोबा असावा मागे म्हाळसा असावी घोड्या खाली कुत्रा घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाकास विवाह खंडेरायास अंगणात रात्री जागरण गोंधळ करतात विवाहाचे आमंत्रण देवास ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितली सच्चिदानंदाने लिहिली तसेच श्री गुरुमावली वदलिली तसे सेवे से करी सेवे करी वाचम देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरायाचे कोणते व्रत श्री गुरुमावली वाचम देवीचे जसे रात्र तसे खंडवाचे षडरात्र मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी कुडाची पाठी घेऊन त्यात माती भरून धान्य त्यात पेरून ठेवावा कलश त्यावरी कलशात पाच पाने त्यात पाणी सुपारी नाणे तांबणात तांदूळ भरणे त्यावरी खंडोबाचा टाक ठेवणे मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्टी पर्यंत रोज एक माळ वाहून अखंड दीप ठेवावा कडत्या पुरुषाने उपवास करावा हा सप्तशती पाठ वाचावा अकरा वेळा पाच दिवसात ही असे सेवा खंडोबाची चंपाष्ठीला कुळधर्म करावा भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा दिवट्या बुदल्यासहित पुजावा खंडीराय त्या दिवशी कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी भरावी घरात तळी करत्या पुरुषासह सर्वांनी पुरुषांनी हात लावणं तामनवर उचलून कपाळी आपल्या लावावे सदानंदाचा यळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करून तामण खाली घ्यावे असे तीन वेळा करून खोबरे वाटी फोडून भंडार त्यास लावून जेजुरीकडे पाच पावले चालावे भंडारा उदळा वाचो फेर खोबरे फेकावे चौहुर कराबा मल्हारीचा जय जयकार ही सप्तशती वाचता उपवास करता चिंता सर्वांची भक्ताची ऐकून धावत से न लागता खंडेराया जय खंडेराया म्हाळसा देवी सदैव वक्ता सुखी ठेवी योगक्षेमा चिंता नसावी विजय व्हावा सर्वत्र खंडोवा स्मरावा अखंड अंतरी श्वान एखादा येता दारी त्यावी त्यास भाकरी अवश्य करावे विनवितो मी खंडेरा स्वामी समर्थांच्या सेवे करण्यासर्थ बनवा वेदयांचा सेवे करी गुरुमावलीचितवाटीका ब्रह्माडपुरा क्षेत्रकंडे मल्लारी सप्तशती श्री कुलदैवत खंडराय महाराज चरणापणस्त क्षमा प्रार्थनास्तोत श्री, श्री गणेशाय नम अपराधसहस्रो जे होती हा मानुनी दास माफी दे मला तू शिवशंकरा आवाहन न जाने मी जाने विसर्जन नेणे पूजन माफी दे मला तू चंद्रशेखरा मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरा मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधी जरी जो मल्ला घेसे से सद्गती लाभते त्याला ब्रह्माजि शके मी अपराधी शरण आलो मा दयचे पत्र आहो रे जशी इच्छा तसे करी अज्ञान विस्मृतीभ्रांती न्यून्यादी गुणे ते करीमाप हो देवा प्रसन्न यळकोट होत्रबकेश्वराळकोट्यळकोट जयमल्हार करी गोड तुष्ट महाळसाकांत गुह्या ति गुह्य तुमजप ऐक मजलाबो सिद्धिजा प्रसादा नैखंड्यराय क्षमा स्तोत्र टीका श्री गुरु श्री, श्री स्वामी श्रीकुलदैवतचरणापणमस्तू श्रीस्वामीचरणार्पणस्तू या ठिकाणी आच मल्लारी सप्तशितिप सम्पन् हा गुरूर प्रर्थना गुरूर विष्णू गुरूर देवो महेश्वरा गुरुसाक्षात् पर ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माउली की जय भारत माता की जय श्री सदानंदाचा यळकोट 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 जय मल्हार श्री खंडेराय महाराज की जय